यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा झाला गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट सर्व सणांवर होते मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून यावर्षी गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यानिमित्त पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे तसेच भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मर्यादित होती या स्पर्धेचे परीक्षण हे ऑफलाईन स्वरूपात असून आयोजकांच्या परीक्षित पॅनलचे महापालिका क्षेत्रातील सहभाग घेतलेल्या मंडळाला प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण केले तसेच त्यांना सन्मान चिन्ह दिले या स्पर्धेत पस्तीस मंडळांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या मंडळास पंधरा हजार रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकास दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी भरघोस रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या परीक्षणावेळी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन सहसंयोजक गणेश जगताप संजीव कुलकर्णी शहराध्यक्ष निखिल गोरे सदस्य कौस्तुभ सोमण अमोल खेर रितू पर्णा व तसेच परीक्षक मंडळ सोबत उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट